छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील छत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने अभिवादन करण्यात आले. प्रारंभी श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळ उत्सव अध्यक्ष मतीन बागवान आणि राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष भारत जाधव यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी महामंडळाचे पदाधिकारी, सदस्य, शिवप्रेमी महिला आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सलाम. आज जो छत्रपती शिवाजी महाराज की पुण्यतिथी आहे, छत्रपती शिवाजी महाराज की पुण्यतिथी के अवसर पर हमारे मध्यवर्ती महामंडळ के ट्रस्टी अध्यक्ष नानासाहेब काळे, श्रीकांत डांगे साहेब, राजन भाऊ जाधव और सभी हमारे जिम्मेदार और शिवप्रेमी यहाँ पर हाजिर है. आज हमको ऐसे हालात में हमारे महाराज ने जो शिकवन दी थी, जो उन्होंने रास्ते अपनाए थे, हर जाति धर्म को लेकर उन्होंने साथ में चलते थे और वो रास्ता आज अपना रहे सभी लोगों को, सभी देशवासियों को अपनाना और उस रास्ते पर चलना बहुत ज़रूरी है. ऐसा आज उनकी बातों के, उनके सोच विचार का हमको कमी महसूस हो रही है और मैं आप सभी लोगों को हाथ जोड़कर विनंती करता हूँ, महाराज ने जो बताए वो रास्ते का सब लोग अमल करेंगे इंशाल्लाह. ऐसी मैं आपसे उम्मीद करता हूँ. जय जिजाऊ, जय चुराए, जय भीम, जय भीम. आज छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मृति दिवस है. 3 एप्रिल 1680 या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचं रायगडावर निधन झालं होतं. छत्रपती शिवाजी महाराजांनी 50 वर्षाच्या आयुष्यामध्ये अवघ्या हिंदुस्थानाला अभिमान वाटेल, महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणसाची मान अभिमानानं कायमस्वरूपी ताट राहील अशा पद्धतीची कामगिरी बजावली. छत्रपती शिवाजी महाराजांनी शेकडो वर्षाच्या गुलामगिरीनंतर हिंदुस्थानामध्ये स्वातंत्र्याचा सूर्य दाखवला. इथल्या माता भगिनींच्या सन्मानाचं, कष्टकऱ्यांच्या हक्काचं आणि प्रत्येक हिंदुस्थानी माणसाचं असं हिंदवी स्वराज्य निर्माण केलं. छत्रपती शिवाजी महाराजांनी सगळ्या जाती धर्मांना एकत्रित करून केलेली कामगिरी हजारो वर्ष टिकणारी आहे आणि मध्यवर्ती महामंडळाच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराजांचा हा विचार प्रत्येक घरापर्यंत पोहोचवणं हीच आजच्या या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांना आमची मानवंदना असेल.